Good morning, students. Students, today we are going to learn about fruits. Okay. We eat many fruits. आपण वेगवेगळी फळं खात असतो बरोबर. तर आता आपल्याला काय शिकायचंय, आपल्या लेसनचं नाव आहे माय फ्रूट बास्केट. आता बास्केटचा अर्थ काय होतो, टोपली. तर आपल्याला फक्त आज काय शिकायचं आहे, फळांची नावं आणि त्याचे स्पेलिंग्स. आता बघा, बास्केट BASKET बास्केटचा अर्थ होतो टोपली. माय फ्रूट बास्केट असं आपण लेसनचं नाव दिलेलं आहे. तर पायनॅपल, आता बघा, पहिलं आपण फ्रूट बघायचे, फ्रूट्स का बघायचे, तर आपल्याला त्याचे स्पेलिंग्स पूर्ण पाठ करायचे आहे. पायनॅपल PINEAPPLE पायनॅपलचा अर्थ होतो अननस. PAPAYA पपया, पपया म्हणजे पपई. BANANA बनाना म्हणजे केळे. MANGO मँगो म्हणजे आंबा. GUAVA ग्वावा म्हणजे पेरू. APPLE ऍपल म्हणजे सफरचंद. WATER वॉटर, MELON मेलन, वॉटर मेलन म्हणजे कलिंगड. ही होती काही फ्रूट्सची नावं. अजून बघा, ORANGE ऑरेंज म्हणजे संत्र. CUSTARD कस्टर्ड. APPLE ऍपल, कस्टर्ड ऍपल म्हणजे सीताफळ. POMEGRANATE पोमग्रॅनेट म्हणजे डाळिंब. आणि GRAPES ग्रेप्स म्हणजे द्राक्ष. आता आपण ही काय बघितली, फ्रूट्सची सगळे स्पेलिंग्स बघितले. आता आपल्याला हॅव फन विथ ॲनिमल्स म्हणून आणखी एक छोटासा लेसन आहे. त्याच्यात आपल्याला काय करायचे, ॲनिमल्स जे आहेत त्या ॲनिमल्सची नावं आणि त्याचे स्पेलिंग्स बघायचे. आता इथे मी ॲनिमल्सची जी नावं लिहिलेली आहेत त्याच्यात लिहिताना बघा मी कसं लिहिलंय. अ डक, DUCK डक. अ हेन, अ कॅमल, अँड ॲन्ट, अ पॅरट, अ बियर, अँड एलिफंट, अँड ऑक्स, अ टायगर, अँड ईगल. आता तुमच्या लक्षात येईल की काही ठिकाणी अ आहे आणि काही ठिकाणी ॲन आहे बरोबर. तर आता काय करायचंय, ॲन का दिलेला आहे, तर ज्या गोष्टी म्हणजे ज्या ह्याची स्पेलिंग AEIOU बरोबर, AEIOU ने स्पेलिंग चालू होतात, त्याच्या आधी आपण काय लावलं पाहिजे, AN लावलं पाहिजे. म्हणजे इथे बघा, ॲन ॲन्ट. जिथे जिथे ॲन आहे तिथे तिथे बघा, हे ए पासून चालू आहे, इथे ई पासून चालू आहे आणि इथे पण ई पासून चालू आहे. फक्त लक्षात घ्यायचं, ज्याचे स्पेलिंग AEIOU ने सुरू होतात ज्या नाउन्सचे, मग आता ते बर्ड्स असतील, ॲनिमल्स असतील, त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, फक्त ॲन लावायचं कंपल्सरी. आपल्याला शिकायचं ते हेच शिकायचं आहे. आणि कधी लावायचं, की जेव्हा तुम्ही एका ॲनिमल बद्दल किंवा एका बर्ड बद्दल सांगताय तर त्यावेळेला ए किंवा ॲन लावायचं. आता अ हेन किंवा अ डक म्हणजेच काय, एकच डक आहे, एकच हेन आहे, एकच कोंबडी आहे. तर हे होते ॲनिमल्सची स्पेलिंग्स. ही स्पेलिंग्स आपल्याला काय करायची आहे, पाठ करायची आहे. स्टुडंट्स बघा, माय फ्रूट बास्केट जो आत्ता आपण लेसन बघितला किंवा जी आपण जी नावं सगळी बघितली ती बघा, इथे दिसत आहेत पायनॅपल, त्याचं चित्र दिसतं आहे तुम्हाला, पपया, त्याच्यानंतर बनाना, मँगो, ग्वावा, ॲपल, त्यानंतर आहे वॉटरमेलन, ऑरेंज, कस्टर्ड ॲपल, पोमग्रॅनेट आणि ग्रेप्स. तर ही काय होती, आपण सगळी फळांची नावं बघितली. आता इथे खाली बघा काही वाक्य लिहिलेली आहेत. लिसन रिपीट अँड टॉक टू युअर फ्रेंड्स. हां,
आपल्या मित्रांशी बोलायचं आहे. मग हे मित्रांशी बोलताना कसं बोलायचं फक्त दिलेलं आहे. डू यू लाईक ॲपल्स, ॲपलचे चित्र दिसत आहे तुम्हाला. तर दुसरा मुलगा काय म्हणतो आहे किंवा मुलगी म्हणणार येस, येस आय डू, म्हणजे हो मला आवडतं. जेव्हा आपल्याला आवडतं एखादी गोष्ट तर तेव्हा आपण तसं उत्तर द्यायचं असतं, येस आय डू. त्यानंतर आहे डू यू लाईक ॲपल्स, पुन्हा एकदा विचारलं आहे तर नो असं उत्तर दिले. मग नो उत्तर देताना काय म्हणायचं, नो आय डोंट लाईक ॲपल्स. आता इथे बघा आणखी एक चित्र दिसत आहे तुम्हाला, एक मुलगा आणि एक मुलगी, त्यांच्या हातात चित्र दिसत आहेत, काही फ्रूट्सची चित्र आहेत. लुक ॲट द पिक्चर्स अँड टेल. प्रणव हॅज अ पायनॅपल, पायनॅपलचं चित्र दिसतंय बघा. एक मुलगा आहे त्याच्या हातात, त्याच्याकडे काय आहे, पायनॅपल आहे. अँड ही हॅज मेनी मँगोज. आता मँगोज आपल्याला जास्त दिसत आहेत म्हणून तिथे काय म्हटलेलं आहे, मेनी असं म्हटलेलं आहे, मेनी म्हणजे जास्त. श्रेयस हॅज अ वॉटरमेल, श्रेया हॅज अ वॉटरमेलन, ही मुलगी दिसतीय तर तिच्या हातात जे कार्ड दिसतंय त्याच्यावर वॉटरमेलनचं चित्र आहे, तर तिच्याकडे एक वॉटरमेलन आहे. शी हॅज मेनी ऑरेंजेस, आणि तिच्याकडे एक चित्र आहे बघा ज्याच्यात भरपूर ऑरेंजेसची चित्र दिसत आहेत, म्हणून ती काय म्हणतीये, शी हॅज मेनी ऑरेंजेस. माझ्या शी हॅज मेनी ऑरेंजेस म्हणजे जास्त ऑरेंजेस आहेत म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, मेनी ऑरेंजेस. आता इथे बघा आपण जो बघितलं ॲनिमल्सची नावं, हॅव फन विथ ॲनिमल्स, तर इथे तुम्हाला एक चित्र दिसत आहे ती ॲनिमल्सची. हे बघा, तर आपल्याला काय करायचं आहे, हे ॲनिमल्स जे डॉटेड ॲनिमल्स काढलेले दिसत आहेत तर ते आपल्याला सगळे ट्रेस करायचे आहेत पेन्सिलनं, आणि ते शिवाय तुम्हाला सगळे पिक्चर्स कलर करायचे आहेत. मग आपण काय केलं आहे, त्यांची नावं लिहिली, स्पेलिंग्स लिहिले, आणि ते स्पेलिंग्स पण आपल्याला पाठ करायचे आहेत. तर ही होती ॲनिमल्सची सगळी चित्र जी आपल्याला कलर करायची आहेत.